नोकरी करणाऱ्या महिला अनेकदा घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्यासाठी कामवाल्या बाईंचा आधार घेतात. कामवाल्या बाईंशिवाय दोन्ही कामं व्यवस्थित पार पाडणं कठीण होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या महिला या तासन तास कामांमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे घरी आल्यावर घरची कामं करण्याची त्यांच्याकडे ऊर्जा नसते आणि वेळही उरत नाही. पण असं जरी असलं तरी जीवनातील कामं हलकी बनवण्यासाठी ठेवलेल्या या कामवाल्या काकूंबाबत महिलांच्या काही सामान्य तक्रारी असतात, ज्यामुळे त्या नेहमी चिंतित असतात. यामध्ये न सांगता काम सोडून जाणं, घरी पाहुणे येणार असल्याचं कळताच सुट्टी घेणं, नेहमी पगार वाढवण्याची मागणी करणं, अशा अनेक समस्या यामध्ये अंतर्भूत आहेत. जर तुम्ही सुद्धा घरी असलेल्या कामवाल्या बाईंमुळे चिंतित असाल तर या काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी. 1. तुमचं वर्तन नीट ठेवा. काही लोक आपल्या मोलकरणीला गरीब आणि गरजवंत समजून तिच्याशी थोडं वाईट आणि तुच्छतेचं वर्तन करू लागतात. जरी तुम्ही तिला तुमच्या मदतीसाठी ठेवलेलं असलं तरी तिच्याशी आदरपूर्वक वागण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणतीही व्यक्ती सन्मानाशिवाय कधीच कुठेच थांबत नाही, मग ती भले कामवाली असली तरीही. घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी सन्मानपूर्वक बोला. कामवालीच्या सारखं सारखं काम सोडण्यामागे हेही एक कारण असू शकतं. 2. घरातली कामं आधीच निश्चित करून ठेवा. कामवाल्या काकूंना कामावर ठेवण्यापूर्वीच त्यांच्यासोबत पैसे आणि काम या सगळ्या बाबतीतली बोलणी आधीच करून घ्या. अनेकदा असं होतं की महिला पैशांसंबंधी सगळी बोलणी करून घेतात, पण नंतर कामवालीकडून ज्यादा काम करवून घेतात, ज्यामध्ये कामवाल्या बाईचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही खर्च होते. अशात कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून वाचण्यासाठी कामावर ठेवण्या अगोदरच सगळी बोलणी करून घ्या. जर तुम्हाला एखाद दिवशी त्यांच्याकडून जास्त काम करवून घ्यायचं असेल तर त्यांना त्या कामाचे वेगळे पैसे द्या. 3. विनाकारण रोकटोक करू नका. कामवाल्या बाईला पहिल्याच दिवशी घरातली सगळी कामं समजावून ठेवा. त्यांच्या कामात उगीचच कमी काढत राहू नका. सतत टोकून बोलल्यामुळे, चिडल्यामुळे एखाद दिवशी कामवाली बाई रागवेल आणि दुसऱ्या दिवसापासून ती येणार देखील नाही. 4. कमी पगार. असंही होऊ शकतं की तुमच्या कामवाल्या बाईला मिळणारा पगार हा इतर घरातल्यांपेक्षा कमी असू शकतो, हे देखील त्यांच्या काम सोडण्याचं कारण असू शकतं. अशात कामवाल्या बाईला योग्य ते वेतन आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिलीला नक्की सबस्क्राईब करा.